नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण रोजच्या व्यवहारातली काही उदाहरणं एका एकचल समीकरणांच्या रूपात कशी लिहायची आणि त्यांची उकल करून उत्तरं कशी शोधायची हे पाहूया. एका सोप्या उदाहरणाने सुरुवात करूया. समजा माझ्याकडे काही फळं आहेत, त्यातली चार फळं मी चिन्मयला दिली की माझ्याकडे दोन फळं शिल्लक राहतात. तर माझ्याकडे सुरुवातीला किती फळं होती हे शोधता येईल का? आपल्याला सुरुवातीला माझ्याकडे असलेल्या फळांची नेमकी संख्या माहीत नाही, म्हणून ती जर आपण एक्स या चलाने दाखवली तर दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय सांगता येईल? माझ्याकडच्या फळांमधली चार फळं मी चिन्मयला दिली म्हणजेच माझ्याकडच्या फळांची संख्या चारनी कमी झाली. माझ्याकडे एक्स वजा चार फळं आहेत असं आपण म्हणू शकतो. पण दिलेल्या माहितीनुसार माझ्याकडे दोन फळं शिल्लक राहिली, म्हणून एक्स वजा चार बरोबर दोन असलं पाहिजे. आता जर आपण दोन्ही बाजूंमध्ये चार मिळवले तर आपल्याला एक्स अधिक चार म्हणजेच एक्स बरोबर सहा असं उत्तर मिळेल. आपण माझ्याकडे सुरुवातीला असलेल्या फळांची संख्या एक्स या चलाने दाखवली होती आणि दिलेली माहिती वापरून आपण एक्स वजा चार बरोबर दोन हे समीकरण तयार केलं. ह्या समीकरणाची उकल करून म्हणजेच हे समीकरण सोडवून आपल्याला फळांची संख्या सहा होती हे उत्तर मिळालं. आता दुसरं उदाहरण आपण पाहूयात. माझी एक छोटी मैत्रीण आहे आकांक्षा नावाची. यावर्षी मी तिच्या वाढदिवसाला गेलो होतो तेव्हा ती म्हणाली, दादा 5 वर्षापूर्वी माझं जे वय होतं ना त्याच्या दुप्पट वर्षांची झाली मी आज. सांग बघू आज मी किती वर्षांची झाली. कसं बरं सोडवूया हे उदाहरण? या उदाहरणात आपल्याला आकांक्षाचं आत्ताच्या वाढदिवसाचं वय शोधून काढायचं आहे, म्हणून ते एक्स या चलाने दाखवूया. आता 5 वर्षापूर्वीचं आकांक्षाचं वय हे आतापेक्षा 5 कमी म्हणजे एक्स वजा 5 दुप्पट म्हणजेच 2 एक्स वजा 5 हे आकांक्षाचं आत्ताचं वय म्हणजेच एक्स असलं पाहिजे. यावरून आपल्याला 2 एक्स वजा 5 बरोबर एक्स असं उत्तर मिळालं. 2x वजा 10 बरोबर एक्स असं आपण लिहू शकतो. आता दोन्ही बाजूंमधून एक्स वजा केला, 2x वजा एक्स बरोबर 10x वजा एक्स म्हणजेच एक्स वजा 10 बरोबर 0 असं मिळेल, ज्याचा अर्थ एक्स बरोबर 10 असा आहे. म्हणजे आपल्याला आकांक्षाचं या वर्षीच्या वाढदिवशी असलेलं वय 10 आहे असं कळलं. या उदाहरणात आपण दिलेल्या माहितीवरून 2x वजा 5 बरोबर एक्स हे समीकरण तयार केलं आणि ते सोडवून एक्स बरोबर 10 ही किंमत काढली. मला वाटतं उदाहरणातल्या दिलेल्या माहितीवरून एकचल समीकरण तयार करणं आणि ते सोडवणं तुम्हाला कळत असेल. अजून एक उदाहरण सोडवूया. मी सध्या एक पुस्तक वाचतोय. कालपर्यंत त्याची काही पानं मी वाचली होती. आज मी त्या पुस्तकाची 12 वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आता पुस्तकातली वाचायची राहिलेली पानं आणि मी कालपर्यंत वाचलेली पानं यांची संख्या समान आहे. तर आपल्याला पुस्तकात एकूण पानं किती हे सांगता येईल का? मागच्या उदाहरणासारखीच सुरुवात करूया. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला पुस्तकातल्या एकूण पानांची संख्या शोधायची आहे, पण दिलेली माहिती मात्र मी कालपर्यंत वाचलेली पानं आणि अजून वाचायची राहिलेली पानं याबद्दल आहे. म्हणून जर आपण पुस्तकातली मी वाचलेली पानं एक्स चलाने दाखवली तर दिलेल्या माहितीप्रमाणे मी आज वाचलेली पानं 12 आहेत आणि अजून वाचायची राहिलेली पानं ही मी कालपर्यंत वाचलेल्या पानांएवढीच म्हणजेच एक्स एवढी आहेत. पुस्तकातल्या पानांची एकूण संख्या ही या सर्वांची बेरीज असल्यामुळे पुस्तकातली एकूण पानं एक्स अधिक 12 अधिक एक्स म्हणजेच 2x अधिक 12 असंही आपल्याला समजलं. आता मी कालपर्यंत वाचलेली पानं ही पुस्तकाच्या एकूण पानांच्या 2/5 आहेत, ते वापरलं तर आपल्याला एक्स 2/5 2x + 12 असं समीकरण मिळेल. हे समीकरण सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंना आधी 5 गुणूया म्हणजे आपल्याला 5x = 2 2x + 12 म्हणजेच 5x = 4x + 24 असं उत्तर मिळेल. आता दोन्ही बाजूंमधून 4x वजा केले तर आपल्याला 5x + 4x = 4x + 24 - 4x म्हणजेच x = 24 असं उत्तर मिळेल. याचा अर्थ पुस्तकातली मी कालपर्यंत वाचलेली पानं 24 आहेत. आपण मगाशीच काढल्याप्रमाणे पुस्तकातील एकूण पानं 2x + 12 आहे. आता आपल्याला x = 24 हे माहीत असल्यामुळे पुस्तकातली एकूण पानं 2x + 12 बरोबर
दोन गुणिले चोवीस अधिक बारा बरोबर अठ्ठेचाळीस अधिक बारा बरोबर साठ. हे कळलं? आलं ना लक्षात? समीकरणं बनवणं आणि ती सोडवून उत्तर काढणं याचा अभ्यास पक्का होण्यासाठी अजून एक उदाहरण सोडवूया. चिंटू, मिनी आणि राजूकडे काही गोळ्या आहेत. मिनीकडच्या गोळ्या या चिंटूकडे असलेल्या गोळ्यांच्या दुपटीहून एकाने जास्त आहेत, तर राजूकडे असलेल्या गोळ्या या मिनीकडे असलेल्या गोळ्यांच्या दोन तृतीयांश आहेत. जर तिघांकडे मिळून एकोणीस गोळ्या असतील तर प्रत्येकाकडे किती गोळ्या आहेत हे कसं काढायचं? इथे मिनीकडच्या गोळ्या या चिंटूकडच्या गोळ्यांच्या संख्येवर आधारित आहेत आणि राजूकडच्या गोळ्या या मिनीकडच्या गोळ्यांच्या संख्येवर आधारित आहेत. म्हणजे चिंटूकडच्या गोळ्यांची संख्या समजली तर मिनी आणि राजूकडे असलेल्या गोळ्यांची संख्या शोधता येईल. म्हणून आपण चिंटूकडे असलेल्या गोळ्या एक्स या चलाने दाखवूया. आता मिनीकडे चिंटूकडे असलेल्या गोळ्यांच्या दुपटीहून एक गोळी जास्त आहे, म्हणजेच तिच्याकडे टू एक्स दोन एक्स अधिक एक गोळ्या आणि राजूकडच्या गोळ्या या मिनीकडे असलेल्या गोळ्यांच्या दोन तृतीयांश आहेत, म्हणजेच राजूकडे दोन छेद तीन कंसात दोन एक्स अधिक एक एवढ्या गोळ्यात. तिघांकडे मिळून एकोणीस गोळ्यात असं आपल्याला माहीत असल्यामुळे आपण आता एक्स अधिक कंसात दोन एक्स अधिक एक अधिक दोन छेद तीन कंसात दोन एक्स अधिक एक बरोबर एकोणीस असं समीकरण लिहू शकतो. यावरून आपल्याला तीन एक्स अधिक एक अधिक दोन छेद तीन कंसात दोन एक्स अधिक एक बरोबर एकोणीस असं मिळेल. आता दोन्ही बाजूंना तीनने गुणले तर आपल्याला नऊ एक्स अधिक तीन अधिक दोन कंसात दोन एक्स अधिक एक बरोबर सत्तावन्न असं उत्तर मिळेल. म्हणजेच नऊ एक्स अधिक तीन अधिक चार एक्स अधिक दोन बरोबर सत्तावन्न असं मिळेल. हेच आपण नऊ एक्स अधिक चार एक्स अधिक तीन अधिक दोन बरोबर सत्तावन्न असं म्हणजे तेरा एक्स अधिक पाच बरोबर सत्तावन्न असंही लिहू शकतो. ज्यावरून आपल्याला तेरा एक्स बरोबर सत्तावन्न वजा पाच म्हणजेच तेरा एक्स बरोबर बावन्न असं उत्तर मिळेल. यावरून एक्स बरोबर चार असं कळेल. म्हणून चिंटूकडे असलेल्या गोळ्यांची संख्या चार आहे. आता मिनीकडे दोन एक्स अधिक एक म्हणजेच दोन गुणिले चार अधिक एक बरोबर आठ अधिक एक म्हणजेच नऊ गोळ्या आहेत आणि राजूकडे दोन छेद तीन कंसात दोन एक्स अधिक एक बरोबर दोन छेद तीन कंसात नऊ म्हणजेच सहा गोळ्या आहेत. चिंटू, मिनी आणि राजूकडे मिळून चार अधिक नऊ अधिक सहा म्हणजेच एकोणीस गोळ्या आहेत, जे आपल्याला आधीपासून माहीत असलेल्या संख्येशी सुसंगत आहे. हे सगळं तुम्हाला आता नीट समजलं असेल हो ना? याचा अजून सराव होण्यासाठी हे आत्ताच्या उदाहरणासारखंच एक उदाहरण सोडवून बघा. समजा चिंटू, मिनी आणि राजूकडे काही गोळ्या आहेत. मिनीकडे असलेल्या गोळ्या या चिंटूकडे असलेल्या गोळ्यांपेक्षा एकाने जास्त आहेत, तर राजूकडच्या गोळ्या या चिंटूकडे असलेल्या गोळ्यांपेक्षा दोनने कमी आणि तसंच मिनीकडे असलेल्या गोळ्यांच्या निम्म्या आहेत, तर तुम्हाला प्रत्येकाकडे किती गोळ्या आहेत हे सांगता येईल का? बघा प्रयत्न करू.